म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जीभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार रामबंधू प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये को पॉवर्ड बाय शुगर फ्री नॅचुरा अनुवेद आणि गिट्स डेझर्ट मिक्सेसमध्ये मी शेफ देवव्रत तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. अहो तुमच्याशी संवाद साधणं म्हणजे खूप मोठा आनंद आहे. जेवढा आनंद मला किचनमध्ये काम करताना येतो ना तेवढाच आनंद तुमच्याशी गप्पा मारताना येत असतो. आणि तुमचे येणारे ईमेल्स पत्र वगैरे म्हणजे ही खरी आपल्या कामाची पोचपावती असं मला वाटतं. त्याचबरोबर तुम्ही मेलमध्ये बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या लिहिलेल्या असतात त्याच्यामध्ये काही सजेशन्स असतात तुमच्या पण काही रेसिपीज असतात हे सगळं बघून अजून आपलं काम चांगलं व्हावं याचा हुरूप येत असतो. तुम्हाला माहिती आहे का परवा एक मेल आला एका ताईचा ती बाहेर असते आउट ऑफ इंडिया. तिने लिहिलं की ती तर आपला शो बघतेच पण त्याचबरोबर तिचे काही मित्र आहेत जे शेफ्स आहेत तिथे ते पण आपला शो बघून त्या रेसिपीज करायचा प्रयत्न करत असतात. मला बघून आणि वाचून खूप आनंद झाला. तो म्हणजे शेवटी काय की वेगवेगळ्या रेसिपीजचा खजाना तुमच्यापर्यंत पोचवणं हेच माझं काम आहे. आज बघूया कुठल्या रेसिपीज आपण करणार आहोत पण आजच्या रेसिपीज पण तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडणार आहेत आणि मस्त रेसिपीज आहेत वेगळ्या रेसिपीज आहेत. चला मंडळी सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला जाऊया किचनकडे. आजचा जो एपिसोड आहे तो आहे कमल ककडीच्या रेसिपीज आपण करणार आहोत म्हणजे लोटस रूट ज्याला म्हणतो आपण त्याच्यापासून आपण ह्या वेगवेगळ्या रेसिपीज करणार आहोत. ही भाजी बाजारामध्ये उपलब्ध असते थोडीशी महागडी भाजी पण काय की आपल्याला त्याचा वापर कसा करायचा कुठल्या पद्धतीने करायचा या दृष्टीने आजच्या रेसिपीज आहेत पण थोड्या वेगळ्या रेसिपीज आहेत ठीक आहे. आणि कबाबमध्ये पण याचा उपयोग होतो त्याचबरोबर ओरिएंटल ज्या रेसिपीज आहेत त्याच्यामध्ये याचा भरपूर वापर केला जातो. बरं एक सांगायची गोष्ट आहे मला तुम्हाला की न्यूट्रिशनल व्हॅल्यू याची खूप आहे याच्यामध्ये भरपूर विटॅमिन बी 12 त्याच्यात आयन फॉस्फरस अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर डिप्रेशनसाठी याचा चांगला परिणाम होतो नंतर हृदयासाठी पण चांगला परिणाम आहे याच्यात. म्हणजे खूप गुणकारी अशी भाजी आहे पण सहसा खाल्ली जात नाही त्या दृष्टीने आजच्या रेसिपीज करतोय. तर आपण आज जी पहिली रेसिपी करणार आहोत ती आहे कमल ककडी आलू आणि मिर्च रस्सा. सिम्पल रेसिपी आहे फक्त साधारणपणे कमल ककडीचा नॉर्थ इंडियन क्युझिनमध्ये वापर केला जातो पण आपल्या महाराष्ट्रीयन क्युझिनमध्ये याचा जास्ती वापर नाही आहे तर त्या दृष्टीने आपण ही पहिली रेसिपी करणार आहोत. आणि जो मसाला आहे जो रस्सा आहे तो आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचा रस्सा असणार आहे ठीक आहे. आणि त्याच्याबरोबर असणार आहे बटाटे आणि ही ज्या मिरच्या असतात भावनगरी मिरच्या त्याचा पण आपण इथे वापर करणार आहोत. लागणारं साहित्य आहे इथे या भावनगरी मिरच्या घेतलेल्या आहेत कमल ककडी घेतली आहे नंतर इथे सुखं खोबरं किसलेलं घेतलं आहे बटाटा आहे कांदा आहे तीळ आहे नंतर इथे आपण वेलची घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट आहे काळी मिरी दालचिनी आहे लिंबू आहे तेजपान आहे नंतर आपण लाल सुक्या मिरच्या घेतल्या जिरा आहे मीठ तिखट आणि हळद. सोपं साहित्य थोडं थोडं साहित्य आहे आणि याची कृती करताना मात्र दोन तीन गोष्ट आपल्याला काळजी घ्यायची दोन तीन गोष्टींची की याला पहिले सोलून घ्यायचं आहे आणि नंतर कापून याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. सोलून याचे पातळ स्लायसेस कट करून घेतो आहे मी. याचे चिप्स पण मस्त होतात याचे चिप्स पण करताना त्याला वाफवून नंतर मसाला लावून त्याला तळले याचे चिप्स खूप मस्त लागतात. ही कमल ककडी आपण सोलून त्याचे स्लायसेस करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये त्याला भिजत ठेवलेलं आहे. पॅन गरम करायला ठेवतो आहे आणि इथे खोबरं येते आपण भाजून घेतोय. पॅन गरम करून आपण थोडं तेल घेतोय आणि
इथे आपण कांदा आलं लसूण पेस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यात परतून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे खोबरं मी इथे ठेवलं आहे भाजायला. जाणार आहे काळे मिरे, थोडी दालचिनी, तीन चार वेलच्या आणि याच्यात जाणार आहे आता या लाल सुक्या मिरच्या. खोबऱ्याला थोडा रंग आला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि आपण या मिक्सरच्या भांड्यात खोबरं घेणार आहोत. तीळ घेतोय, तीळ पण थोडेसे भाजून घेतोय आणि याच्यात जाणार आहे कांदा. कांदा टाकलेला आहे, कांद्याला व्यवस्थित परतून घेतोय आणि आता तीळ पण इथे आपण भाजून घेतलेले ते गॅस बंद केलेलं आहे आणि हे तीळ आपण जो मसाला करणार आहोत त्याच्यामध्ये टाकणार आहे मी. याचा रंग थोडासा बदलला पाहिजे, थोडासा गुलाबी रंग यायला पाहिजे कांद्याचा. काळी मिरी नंतर दालचिनी आणि कांदा वगैरे टाकून आपण परतून घेतलेला आहे. थोडीशी दोन चार वेलच्या पण टाकलेल्या आहेत याच्यामध्ये. रंग पण याचा छान आलेला आहे आता कांद्याचा. आणि आता मी इथे गॅस बंद करतोय आणि हा जो परतलेला मसाला आहे हा आपण आता मिक्सरमध्ये टाकतोय. आपल्याला वाटायचं, थोडंसं पाणी टाकू आपण, त्याला वाटून घेऊया. मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे आपलं, रंग तर छान आलेला आहे. कढईमध्ये आपण तेल तापवून घेऊया. त्याचबरोबर या मिरच्या आहेत या पण आपण कापून घेऊ. या मिरच्या आधी टाकतोय. त्याच तेलामध्ये आपण टाकणार आहोत जिरे आणि तेजपान. जाणार आहे तिखट आणि हळद. दीड चमचा आपण आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि ती पण परतून घेतोय. आता हा मसाला आपण कढईत टाकणार आहोत. मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथे हे जे बटाटे आहेत ते आपण कट करून घेऊया. बटाट्याचे थोडेसे मोठेच तुकडे ठेवतोय. ही जी कमल ककडी आहे ही मात्र पाण्यातनं काढताना थोडंसं लक्ष द्या, म्हणजे त्याला व्यवस्थित आपल्याला एकदा पाण्यातनं काढायचं, कारण आतमध्ये पण घाण त्याच्यात असू शकते, कारण की त्याच्यामध्ये असे छिद्र असतात त्यात घाण असू शकते. तेवढं मात्र बघायचं आहे आपल्याला. आपल्याला हे जे पीसेस आहेत कमल ककडीचे स्लायसेस ते मसाल्यात टाकायचे आहेत. आणि आता याच्यामध्ये मी बटाटे पण टाकणार आहे. याच्यात आता जाणार आहे मीठ. आता याला साधारणपणे 20-25 मिनिटं 20-1 मिनिटं तरी लागतील. मंद आचेवर त्याला शिजवायचं आहे. दोन्ही गोष्टी व्यवस्थित शिजल्या पाहिजेत. बटाटे पण शिजले पाहिजे आणि ही जी कमल ककडी आहे ती पण शिजली पाहिजे. आता मी याला झाकून व्यवस्थित शिजून घेतो. 15 मिनिटं झालेले आहेत आणि आता बटाटे पण शिजत आलेले असतील. तर आता मी काम करतो, ह्या मिरच्या घेतो आहे, आता याच्यात टाकतो आहे. आहा,
रंगही मस्त आलेला आहे, रस्ता एकदम भारी होणार आहे. बस आता काय नाही, याला एक अजून 10-15 मिनटं शिजवतो, 10-11 मिनटं लागतील याला शिजायला, अजून ते करून घेतो. आणि सगळ्यात शेवटी शिजल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर याच्यात किंचित लिंबाचा रस घालणार आहे आणि बोलमध्ये काढून घेणार आहे. हे मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून. कमल काकडी आलू मिरची रस्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भावनगरी मिरच्या, कमल काकडी, किसलेलं सुकं खोबरं, साल काढलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, तीळ, वेलदोडे, आलं लसूण पेस्ट, काळी मिरी, दालचिनी, लिंबू, तमालपत्र, सुक्या लाल मिरच्या, जिरं, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम कमल काकडीचे गोल काप करून ते पाण्यात भिजवून घ्यावेत. एका फ्राईंग पॅन मध्ये किसलेलं सुकं खोबरं भाजून घ्यावं. दुसऱ्या फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये काळी मिरी, दालचिनी, वेलदोडे, लाल सुक्या मिरच्या आणि कांदा घालून सर्व एकत्र परतून घ्यावं. मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेलं सुकं खोबरं, भाजून घेतलेले तीळ, परतलेल्या कांद्याचं मिश्रण आणि पाणी घालून त्याचं वाटण करून घ्यावं. कढईत तेल गरम करून त्यामध्ये भावनगरी मिरच्याचे काप वाफवून घ्यावेत. कढईतील तेलामध्ये जिरं, तमालपत्र, लाल तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट आणि तयार वाटण घालून नीट परतून घ्यावं. वाटण नीट परतल्यानंतर त्यामध्ये कमळ काकडीचे गोल काप, पाणी आणि बटाट्याचे काप घालून सर्व मिश्रण नीट शिजवून घ्यावं. शिजल्यानंतर त्यामध्ये वाफवलेले मिरचीचे काप आणि लिंबाचा रस घालून डिश सर्व्ह करावी. आपण जी पहिली रेसिपी बघितली ही अस्सल भारतीय पद्धतीची रेसिपी होती. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता जी दुसरी रेसिपी आपण करणार आहोत ना, ती आपल्याला हमखास सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी आहे. कारण की चायनीज ओरिएंटल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात, चटपटीत मस्त लागतात काही गोष्टी. तर या लोटस जे रूट आहे, जे आपण कमल काकडीपासून आपण एक बटर गार्लिक कमल काकडी अशी रेसिपी तयार करणार आहोत, सगळ्यांना आवडेल. सगळ्यात आधी साहित्य बघूया. कमल काकडी घेतलेली आपण, इथे आपण स्प्राउट्स घेतलेले आहेत, मैदा आहे, नंतर इथे ढोबळ्या मिरच्या आहेत, ज्याच्यामध्ये लाल, हिरवी, पिवळी सगळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कॉर्नफ्लॉर आहे, सेलरीची पानं आणि जे स्टेम्स असतात ते बारीक चिरून घेतलेले आहेत. बटर आहे, नंतर जी कांद्याची जे पांढरा भाग असतो पुढचा तो घेतलेला आहे. नंतर सिझनिंग क्यूब जे येतात तर त्याची पावडर घेतलेली आहे. काळी मिरी क्रश करून घेतलेली आहे. मीठ, साखर आणि बारीक चिरलेलं लसूण. आता काय करायचं आहे, आपण या कमल काकडीच्या जे दांडे आहेत, जे कमल काकडी आहेत त्याला आपण चिरून घेणार आहोत. त्याचबरोबर मी त्याला पाण्यामध्ये जरा धुवून घेणार आहे. असे लांब लांब काप करून घेतो याचे. हे जरा स्लायसेस जरा मोठे आहेत, थोडं मधनं कापून घेतोय. कापल्यानंतर याला आपण टाकतोय पाण्यामध्ये. याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये मी घेतोय मैदा 3 चमचे, त्याचबरोबर याच्यात घेतोय 3 चमचे कॉर्नफ्लॉर. आता जे रेडीमेड सीजनिंग क्यूब्स मिळतात ते मी याच्यात थोडंसं टाकणार आहे. त्याचबरोबर याच्यात जाणार आहे मीठ. याच्यात टाकतोय पाणी. याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण तयार झालेलं आहे, आता काय करणार आहे मी, हे जे कमल काकडी आपण धुवून ठेवलेलं आहे त्याच्यातलं पाणी काढायचं आहे आपल्याला. आणि ते काढल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. हलक्या हाताने याला मिक्स करून घेतोय. आणि आता आपल्याला हे जे सगळे पीसेस आहेत हे क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत. याच्यात जाणार आहे 1 चमचा बटर आणि गार्लिक साधारणपणे 1.5 चमचा. थोडंसं याच्यात तेल टाकतोय, म्हणजे बटर जळायला नको त्या दृष्टीने थोडंसं तेल टाकतोय. याच्यात टाकू आपण थोडी सेलरी, आणि जर सेलरी नसेल कोथिंबीरीच्या दांड्या आपल्याला कापून टाकायच्या आहेत.
कांद्याचा जो पांढरा भाग आहे तो पण टाकलेला आहे. आणि याच्यात जाणार आहेत या कलर्ड पेपर्स. एका बोलमध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉर घेतोय आणि त्याच्यात टाकू एक दोन तीन चमचे पाणी, म्हणजे थोडंसं थिकनिंगसाठी आपण याचा वापर करणार आहोत. तर त्या दृष्टीने कॉर्नफ्लॉरमध्ये पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलेही इतर सॉसेस नाही आहेत, सोया सॉस, चिली सॉस हे ते काहीही नाही आहे, पण तरी पण टेस्ट एकदम भारी असणार आहे. स्प्राउट्स, आता हे असे प्रकारचे स्प्राउट्स रेडीमेड मिळतात आणि घरी पण आपण करू शकतो. म्हणजे पहिले पण सांगितलं होतं की आपण त्याला भिजवून आपण गोणीमध्ये त्याच्यामध्ये ठेवून आपण करू शकतो, पण साधे घरगुती भिजवलेले मूग मोड आलेले ते वापरले तरी पण चालेल. आता हे तळलेले कमल ककडीचे आपण पीसेस तयार टाकलेले आहेत. मीठ थोडं, सीझनिंग, त्याचबरोबर आता याच्यात जाणार आहे काळी मिरी क्रश केलेली, आहा, आणि थोडीशी साखर. किंचित पाणी, कांद्याची पात. वाह, तयार आहे आपली जी रेसिपी, खास रेसिपी बटर गार्लिक कमल ककडी. मी काम करतो मंडळी, याला प्लेट मध्ये काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बटर गार्लिक कमल काकडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कमल काकडी, मोड आलेले मूग, कॉर्नफ्लोअर, कापलेली रंगीत सिमला मिरची, मैदा, चिरलेली सेलरी, बटर, सीझनिंग पावडर, कांद्याची पात, चिरलेला लसूण, साखर, मीठ आणि काळी मिरी पूड. कृती: प्रथम कमल काकडीचे गोल काप करून ते पाण्यात भिजवून घ्यावेत. एका बाउल मध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, सीझनिंग पावडर, मीठ आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मिसळून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. तयार पेस्ट मध्ये कमल काकडीचे काप घोळवून ते गरम तेलात तळून घ्यावेत. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये चिरलेला लसूण, सेलरीची पानं, कांद्याचे काप, कापलेली रंगीत सिमला मिरची आणि मोड आलेले मूग घालून नीट परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये तळलेले कमल काकडीचे काप, मीठ, सीझनिंग पावडर, काळी मिरी पूड, साखर, कॉर्नफ्लोअरची पेस्ट, पाणी आणि कांद्याची पात घालून पुन्हा नीट परतून डिश सर्व्ह करावी. रेसिपीज तयार झालेल्या आहेत. आता या रेसिपीज दिसायला छान दिसत आहेत, पण याची चव कशी आहे ही चाखल्याशिवाय कळणार नाही. चाखून तुम्हाला सांगतो कशा झाल्या आहेत या. रस्सा एकदम भारी झालेला आहे. कमल काकडी पण व्यवस्थित शिजली आहे, मसाला पण त्याला छान लागलेला आहे. त्याचबरोबर वाटण जे केलं आपण परतल्या गेल्यामुळे त्याचा फ्लेवर आलेला आहे मसाल्यामध्ये. बटाटा वगैरे व्यवस्थित शिजला आहे आणि आपण ज्या मिरच्या परतून टाकल्यानंतर त्याचा एक सुंदर स्वाद त्या मसाल्याला आलेला आहे. मस्त आली आहे डिश. आता बघूया आपली दुसरी डिश. हे जी बटर गार्लिक आपण कमल ककडी केली आहे एकदम टेस्टी झालेली आहे. क्रिस्पी ती तर आहेच, त्याचबरोबर काळी मिरी आणि लसणाचा मस्त त्याला स्वाद आलेला आहे. आणि सगळ्या गोष्टी आपण कांद्याची पात वगैरे पण त्याच्यात परतलेली आहे. खाताना सगळ्या गोष्टी लागतात, त्याचबरोबर किंचित बटरी अशी टेस्ट आहे. आजचा जो एपिसोड आहे हा आपण कमल ककडीच्या रेसिपीज केलेल्या आहेत, काहीतरी थोड्या वेगळ्या रेसिपी करायचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्ही या रेसिपीज नक्की करून बघाल आणि त्या तुम्हाला आवडतील. तर या रेसिपीज करून बघा आणि आणखीन काही युनिक वेगळ्या तुमच्याकडे कमल ककडीच्या रेसिपीज असतील तर त्या पण शेअर करा.
त्याच्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल तो लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. चला आता पुढच्या एपिसोड मध्ये काय काय करायचं आहे याचं प्लॅनिंग मी करायला लागणार आहे. आपली भेट पुढच्या एपिसोड मध्ये परत होणार आहे. अशाच मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन आपण परत भेटूया, आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या तुम्हाला खाणाऱ्याने खात राहावे.